पसंद होना सेशन की चर्चा झाली सगळ्या मंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे तसे आमदारांनाही नियुक्त्या त्यांनीही उपस्थित राहायला पाहिजे अशा प्रकारचे आदेश व सूचना साहेबांनी केलेली आहे। आपला परफॉर्मन्स आपापल्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स सभागृहात दिसला पाहिजे सभागृहातली मंत्र्यांची उपस्थिती 100% पाहिजे असेही ठरवण्यात आलं। नवाबांच्या मागे पक्ष उभा आहे आणि तो आजही उभा आहे उद्याही उभा राहील अशा प्रकारची भूमिका बैठकीत घेण्यात आली। रितसर जे काही पवार साहेबांची जी काही माहिती असते त्याच्यावरती चर्चा होऊन एक साधक बाधक उद्याच्या सेशनच्या आधी सर्व मंत्र्यांना साहेबांनी बोलून राष्ट्रवादीचं टार्गेट केलं जात आहे असं दिसतंय। राजकारणामध्ये जेव्हा सुरू आणि द्वेषबुद्धीचं राजकारण होतं तेव्हा काहींना फळ भोगावे लागते असं अशा विधानांना त्यांना माणुसकी मन हृदय आई बाप या वाक्यात समजत नाही असं दिसतं। 20,000 मुलं शिक्षणाला युक्रेनला गेली होती खरं तर जेव्हा युद्धाचे ढग जमा झाले होते तेव्हाच हे विद्यार्थ्यांना परत आणण्याचं काम करायला होतं पण युद्ध बॉम्बिंग सुरू झाल्यानंतर आम्ही उठलो आणि दिवसाला 250 विद्यार्थी 250 लोक आम्ही घेऊन उठलो। 250 लोक × 20,000 म्हणजे तुम्ही विचार करा हे कसं शक्य होईल। भारताने एकेकाळी 1.5 लाख लोक उचलून आणलेत वेगवेगळ्या प्रदेशात कुवेत वॉरमध्ये येमेन वॉरमध्ये सिरियामध्ये जे झालं ते अफगाणिस्तानमध्ये झाल्यानंतर या भारताची इव्हॅक्युएशनची कामगिरी फार चांगली। आजच्या तारखेला मला दररोज वाचायला मिळतं की 273 माणसं आली 273 ही 20-25 हजार संख्येमधली काही संख्या होत नाही त्याच्यासाठी स्पेशल फ्लीट पाहिजे किंवा इव्हॅक्युएशनसाठी स्पेशल फ्लीट पाहिजे तिथे 2-3 मंत्री जाऊन बसले पाहिजे। त्या बॉर्डरवरचं जे चित्र दिसतंय आपल्या विद्यार्थ्यांना मारहाण होते तिथे वातावरण कसं आहे कोणालाही काही समजत नाही भारताची त्याबाबत कुठली भूमिकाही नाही हे सगळं जरा आश्चर्यकारक। जनतेने कसं बघायचं ते तर जनतेने ठरवायचं हे अशा प्रकारचं विधान असं चालू असताना कळलं तरी मूर्खपणाचं पोरं अडकली आहेत ती कशासाठी गेली का गेली आता हा दुसरा प्रश्न पण पोरं अडकली आहेत त्यांचा जीव वाचवला पाहिजे त्यांचे आई वडील इथे धडसाढसा रडत आहेत ती पोरं माझ्याकडे कमीत कमी 25-30 मुलांचे फोन आहेत ती पोरं हवालदिल झालेत एक तर प्रचंड थंडी आहे खायला काही मिळत नाही पाणी अवेलेबल नाही आहे अशामध्ये पोरांनी करायचं काय आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।